विशेषच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूया। राज्यामध्ये जाहिरातीच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं राजकारण काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। वृत्तपत्रातल्या सर्वेक्षणाच्या जाहिरातीनंतर आता सरकारी कार्यक्रमावरच्या खर्चाच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय। जाहिरातीच्या मुद्द्यावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेलं राजकीय वातावरण अखेर शांत झालेलं आहे। मात्र आता शासन आपल्या दारी उपक्रमावर प्रचंड खर्च केला जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना अडथळ्याविना मिळावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय, मात्र त्यावर बेफाम खर्च होत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। आता आम्ही विचार करतोय, ही जाहिरात दिली कोणी? म्हणतात अदृश्य दिली। अरे काय अदृश्य दिली, त्याचं नाव सांगा। ती पक्षाची जाहिरात आहे। प्रत्येक जाहिरातीमध्ये ते जाहिरात कोणी दिलेली आहे खाली त्याचं नाव असतं, तसं नाव सांगत नाही। एवढा पैसा कुठनं त्यांच्याकडे आला, आला तर कसा आला ते दाखवा। राज्य सरकारनं शासन आपल्या दारी हा उपक्रम व्यापक स्तरावर राबवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित केलेल्या आहेत। उपक्रमाच्या यशासाठी 16,000 योजना दूत नेमण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आले। कमीत कमी कालावधीत विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। मात्र या उपक्रमावर विरोधकांनी टीका केल्यानं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा पलटवार केलाय। राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला सरकारी योजनांची माहिती मिळायलाच हवी, त्यासाठी खर्च झाला तरी चालेल असा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय। ते चेकने पैसे दिलेले आहे आणि चेकचे पैसे हे स्वतःच्या ह्यांनी देऊ शकतात, तुमच्यासारखं नाही आहे ते। आणि त्याच्यामुळे 100 वेळा मागणी करा, परंतु कुठेतरी काम करा ना, जनतेसाठी काम करा। किती दिवस हे बोलत राहणार, किती दिवस घाणेरडी भाषा वापरत राहणार? ज्यांनी ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मूलता सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ही त्यांची हिस्ट्री आहे, आणि त्यामुळं त्यांनी या सरकारवर आरोप करणे, त्या सरकारनी सरकारवर जे आरोप केले ते मला वाटतं त्याचं उत्तर योग्य वेळी देतील। विरोधकांना राजकारण करण्यासाठी नवा मुद्दा मिळालाय, मात्र शासन आपल्या दारी हा उपक्रम नागरिकांच्या फायद्याचा ठरत असल्यानं या मुद्द्यावरनं राजकारण होऊच नये अशी सामान्य नागरिकांची भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। भाजप आणि शिवसेनेतला जाहिरातीचा वाद जरी शमलेला असला तरी विरोधकांची टीकेची झोड मात्र काही कमी होताना दिसत नाहीये। पालघरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मैत्रीच्या आणाभाका घेतल्या, पण विरोधक मात्र बेडूक आणि हत्ती टीकेची आठवण काढत सत्ताधाऱ्यांना चिमटे काढताय। मुख्यमंत्री म्हणतात फेविकॉलचा जोड, बेडूक हत्ती टीकेवरून राऊतांची खोड, राऊतांच्या भाषेवर केसरकरांची टीका, जाहिरातीवरून महाराष्ट्रात राजकारण सुरूच। एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे। ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे, किती कोणी प्रयत्न केला आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे। हे फेविकॉल का जोड आहे, तुटेगा नाही। मंगळवार आणि बुधवारच्या जाहिरात वादानंतर गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या अतूट मैत्रीच्या आणाभाका, जय विरू फेविकॉलचा जोड असं म्हणत शिंदे फडणवीसांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले, पण यानंतरही विरोधकांच्या टीकेची धार मात्र कमी होताना दिसत नाहीये। आता तर संजय राऊतांनी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या मंगळवारच्या जहरी टीकेला उजाळा दिलेला आहे। खरं म्हणजे आपल्या विदर्भात म्हणतात की मेंढकीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही, बेडूक किती फुगला तरी हत्ती थोडी बनणार आहे। याचाच आधार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढलेत। देवेंद्र फडणवीस यांचे जे प्रवक्ते आहेत, मी देवेंद्र फडणवीस यांचे प्रवक्ते म्हणतो, भाजपचे प्रवक्ते म्हणत नाही। खासदार अनिल बोंडे त्यांनी
त्यांना बेडकाची उपमा दिली आहे. बेडकानं हत्तीशी तुलना करू नये, बरोबर ना? मग हा फेविकॉल का जोड आहे समजायचा. आता राऊतांनी बुधवारी भाजप आणि शिवसेना नेत्यांनी संतापात दिलेल्या प्रतिक्रियांचं भांडवल करत शुक्रवारी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राऊतांच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केलाय. संजय राऊतांनी फेविकॉलच्या जोडमध्ये नाक खुपसू नये, कारण नाक खुपसलं तर उगीचच त्या फेविकॉलच्या जोडमध्ये अडकलं तर संजय राऊतांना प्रॉब्लेम येईल. बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की माझा शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेल, ते बसल्यानंतर शिवसैनिक कसा असतो हा सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. दिवस रात्र लोकांची सेवा करणारा त्याला शिवसैनिक म्हणतात, आणि शिवसैनिकाला जर तुम्ही बेडूक म्हणत असाल तर तुम्हाला म्हणून तर तुमचं शिवसेना नाव गेलं ना, म्हणून तुमचं धनुष्यबाण केलं. ही जी घाणेरडी भाषा आहे ही आता सोडा. खरं तर 2 दिवसांच्या अबोल्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये पुन्हा माध्यमांसमोर संवाद सुरू झाल्याचं दिसलं. पण भाजप आणि शिवसेना नेत्यांनी बुधवारी एकमेकांवर केलेल्या विखारी टीकेनं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिल्याचं पुन्हा एकदा उघड झालेलं आहे. त्यामुळे आता बेडूक आणि हत्तीची ही टीका आणखी किती काळ विरोधकांसाठी भांडवल ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी अजित पवारांना खुली ऑफर दिलेली आहे. अजित पवारांनी सरकारमध्ये यावं अशी अपेक्षा केसरकरांनी व्यक्त केली आहे, ज्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अजित पवारांचा खास उल्लेख करत केसरकरांना प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांनी सरकारमध्ये यावं, दीपक केसरकरांची खुली ऑफर. दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावं, एफिशियंट मिनिस्टर आहेत. अजितदादा राजकारणातील बच्चन, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. भाजप शिवसेनेतील जाहिरात बाजीच्या वादानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जाते. विरोधकांचे वार आणि सत्ताधाऱ्यांचे पलटवार यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. पण यातच शिवसेना प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर थेट विरोधी पक्षनेते अजित पवारांना ऑफर देत या तापलेल्या राजकीय वातावरणाशी दिशा बदलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अजित पवारांनी सरकारमध्ये यावं अशी खुली ऑफर केसरकरांनी दिली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावं, एफिशियंट मिनिस्टर आहेत, आले तर आम्हाला आनंद होईल. आणि दादांच्या संदर्भात काय राजकारण घडतं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मी सुद्धा त्या पक्षामध्ये होतो. दादा हे एफिशियंट मिनिस्टर आहेत, त्यांच्या काम करण्याच्या कॅपॅसिटीचा फायदा हा महाराष्ट्राच्या जनतेला लागला पाहिजे. त्याच्यासाठी एक चांगलं माध्यम हे त्यांनी निवडलं पाहिजे, आणि ते माध्यम हे मोदी साहेब हेच आहेत. खरं तर केसरकरांनी पहिल्यांदाच अशी ऑफर दिली असं नाही, पण यावेळी त्यांनी ज्या परिस्थितीत ही ऑफर दिली आहे ते विशेष आहे. त्यामुळे केसरकरांच्या या ऑफरवर अजित पवारांनी त्यांच्याच स्टाईलनं प्रत्युत्तर दिलंय. आणि राज्याचे राज्यकर्ते कशामध्ये वेळ घालवत आहेत, काय बेताल वक्तव्य करतायत? आत्ताचे सरकारमधले काही प्रवक्ते, काही लोकप्रतिनिधी हे चांगलं वातावरण होण्याच्या ऐवजी वातावरण दूषित कसं होईल अशा प्रकारचा प्रयत्न वाचाळवीर करताय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही केसरकरांच्या ऑफरला प्रत्युत्तर दिलंय. अजितदादा राजकारणातले अमिताभ बच्चन असल्याची प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढलाय. अमिताभ बच्चन सगळ्याच सगळ्यांना सिनेमात हवं असतो, मग त्यांचा आवाज पण चालतो, त्यांचा फोटो पण चालतो, त्यांचा लुक पण चालतं, त्यांचा ऑटोग्राफ पण चालतो. सो इफ दादाज अमिताभ बच्चन ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स, व्हॉट्स रॉंग विथ दॅट? शरद पवारांनी नुकत्याच केलेल्या संघटनात्मक बदलांमध्ये अजित पवारांना जबाबदारी न मिळाल्यानं ते नाराज असल्याचीही चर्चा रंगलेली आहे. पण स्वतः अजित पवारांनी अनेकदा हे फेटाळून लावलं. पण आता दीपक केसरकरांनी अजित पवारांना ऑफर देत पुन्हा या चर्चेला हवा देण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे याचे काही पडसाद उमटतात का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. राजकारणामध्ये पक्षनिष्ठा अत्यंत महत्वाची असते. अर्थात काही नेते बदलती हवा पाहून पक्ष आणि निष्ठा सुद्धा बदलत असतात. मात्र पक्षनिष्ठा काय असते, पक्षाला मदत करण्यासाठी किती त्याग करावा लागतो हे आता तुम्हाला हा रिपोर्ट पाहून नक्कीच लक्षात येईल. शिवसेनेत असताना दीपक केसरकरांनी पक्षासाठी त्यांची प्रॉपर्टी विकली.
पक्षासाठी प्रॉपर्टी विकणारा नेता पहिल्यांदा सगळ्यांनी पाहिला, कारण पक्षाच्या बळावर प्रॉपर्टी जमा करणारे नेते आतापर्यंत मतदारांनी पाहिले, पण पक्षासाठी प्रॉपर्टी विकणारे दीपक केसरकर हे पहिले नेते असावेत. मात्र आता ठाकरे गटाकडून होणारा खोके हा उल्लेख त्यांच्या मनाला लागलाय. 2014 दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी त्यांना कुणाची ऑफर होती आणि ती ऑफर नाकारून दीपक केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश का केला याचा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. ज्यावेळेला दुसऱ्या पक्षात जायचं होतं त्यावेळेला मला सगळ्यात मोठी संधी भाजपमध्ये होती. आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता, तो सोडून मी शिवसेनेमध्ये गेलो. का गेलो? बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो ना. आम्हाला खोके म्हणता, तुमच्यासाठी किती खर्च केलेला, मी माझ्या प्रॉपर्टीज विकलेल्या आहेत तुमच्या पक्षाला मदत करताना. कोणाला खोके म्हणता? कोणी अधिकार दिला तुम्हाला? हा दीपक केसरकरांनी शिवसेनेसाठी प्रॉपर्टी विकल्याच्या दाव्याची ठाकरे गटाकडून खिल्ली उडवण्यात आली. 2014 राज्यातलं परिवर्तनाचं वारं ओळखून दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचा टोला ठाकरे गटानं लगावला. पक्षात फक्त 8 वर्ष राहिलेल्यांच्या तोंडी पक्षनिष्ठेची भाषा शोभत नाही अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. आम्ही तर त्या ठिकाणी आम्ही सगळे शिवसैनिक जे आहेत स्वतःच्या भाकरी बिकरी खाऊन त्या ठिकाणी त्याने प्रचार करूया केला, सगळीकडे गेलो, सगळीकडे जातो. शिवसैनिकाची ही एक ओळख आहे की खरोखर, आणि ते कधी म्हणत नाही की बाबा आम्ही हे करतो. पक्षासाठी प्रॉपर्टी विकून दीपक केसरकरांनी त्यांचा त्याग दाखवून दिला. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी घाऊक राजकीय पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना दीपक केसरकरांनी एक प्रकारे धडा शिकवला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र या विषयावर ठाकरे गटानं वेगळी भूमिका घेतल्यानं राजकीय वाद सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊत धमकी प्रकरणी मयूर शिंदेला अटक करण्यात आलेली आहे. या अटकेवरून आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. संरक्षण मिळण्यासाठी राऊतांनी हा बनाव रचला होता का असा सवाल आता विचारला जातोय. तर सत्ताधारी दबाव टाकून हे षडयंत्र रचत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. संजय राऊतांच्या कथित धमकी प्रकरणामध्ये आता खुद्द संजय राऊतच टीकेचे धनी होऊ लागलेत. शिवसेना आणि भाजप सरकारनं या प्रकरणी संजय राऊतांवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे. संजय राऊतांनी सरकारच्या बदनामीसाठीच हे धमकी प्रकरण घडवल्याचा आरोप सरकारकडनं होतोय. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी धमकी प्रकरणावरनं संजय राऊतांवर निशाणा साधलाय. ही लोक कशी आहेत, ह्यांचं खरं रूप जनतेसमोर येतं हे महत्वाचं आहे. राऊतांसारखा मनुष्य आपल्याच कार्यकर्त्याला आपल्यालाच धमकी द्यायला सांगतो, म्हणजे ही लोक कशी आहेत. या लोकांचे बुरखे आपोआप फाटले जात आहेत आणि त्याच्यामुळे ते किती घाणेरडं बोलत असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. मयूर शिंदे सोबतचे संजय राऊत आणि सुनील राऊतांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि त्यामुळे राऊतांची कोंडी झाली आहे. धमकी प्रकरणाचा बनाव सरकारचाच असल्याचा पलटवार राऊत यांनी केलाय. सध्या ते मेंदे गटामध्ये आहेत अशी माझी माहिती आहे. जर तो बनाव असता तर फोन नंबर सह पोलिसांना कळवलं नसतं की या फोन नंबरवरून मला अमुक 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 अशा प्रकारचं धमक्या येत आहेत. अलीकडे फोन नंबरवरून माणसं ट्रेस होतात, लोकेशन ट्रेस होतं. हे न समजण्यात की आम्ही का मूर्ख नाही आहोत. हा बनाव असेल तर हा त्यांचा बनाव असेल. मयूर शिंदेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि राऊत बंधून सोबतचे मयूरचे फोटो यामुळे राऊतांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय. एकेकाळी सोबत फोटो काढणारा खास माणूस त्यांना धमकी कशी काय देऊ शकतो असा सवाल आता सामान्यांमधूनही विचारला जातोय. शिर्डीहून हरीश दिमोटेसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब थोरातांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. संगमनेरमधल्या हिंदुत्ववादी मोर्चाशी भाजपचा संबंध नव्हता, मात्र त्यावरून टीका केल्यानं संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये थोरातांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. भाजपा
भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरातांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. 6 जून रोजी बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र मोर्चेकरी परतत असताना समनापूर गावात 2 गटात दगडफेकीची घटना घडली होती. त्यामुळे संगमनेरमधली शांतता बिघडवण्यासाठी भाजपनं गुंड पाठवल्याचा आरोप बाळासाहेब थोरात सातत्यानं करतायत. आपण जपलं पाहिजे, देशाला जपायचं आहे, आपल्याला राज्याला जपायचं आहे. आणि कर्नाटक झाल्यापासून आज कोल्हापूरला गोंधळ झाला, शेवगावला गोंधळ झाला, बाळापूर अकोल्याला झाला, अमरावतीला झाला. आता एकच उपाय त्यांच्याकरता शिल्लक राहिला का भांडणं लावा, दंगली घडवा, आपाप मत साकळतील आणि आपण पुन्हा सत्तेवर जाऊ, एवढाच उपाय त्यांना राहिलाय असं चित्र दिसतं. बाळासाहेब थोरातांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये भाजपनं निषेध मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. राधाकृष्ण विखे पाटील सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करत असल्यानं थोरातांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र येतात, घराच्या बाहेर निघतात आणि सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली एक जण मोठा मोर्चा निघतो, तो का उगाच निघतो का? तिथला हिंदू आज दबलेला आहे, त्या हिंदूवर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहेत आणि त्याच्या कुठेतरी वाचा फुटावी, आमचं लोकांपर्यंत म्हणणं जावं म्हणून लोक बाहेर निघालीत. आपण जर बघितलं तर खरोखर मला असं वाटतं की बाळासाहेब थोरातांनी आता आत्मरक्षा परीक्षण केलं पाहिजे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानावर जाणता राजा मैदानातून मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी मज्जाव केल्यानं कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून थोरातांचा निषेध केलाय. बाळासाहेब थोरातांनाच या संगमनेर तालुक्यातील शांतता पाहत नाहीये. एवढा चांगला मोर्चा निघालेला असताना बाळासाहेब थोरातच वातावरण चिघळण्याचा प्रयत्न करू राहिले आणि त्यांनाच वाटतंय का या संगमनेरमध्ये दंगली झाल्या पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टी एक हिंदू म्हणून आम्ही त्या मोर्चात सहभागी झालो होतो, परंतु भारतीय जनता पार्टीची एक आम्ही भूमिका होती, त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी माफी मागावं यासाठी आज आम्ही इथं मोर्चाचं नियोजन केलं होतं. काही वर्षांपूर्वी एका पक्षात असतानाही कायम राजकीय संघर्ष करणारे विखे आणि थोरात आता वेगवेगळ्या पक्षात आहेत, त्यामुळे आता त्यांच्यातला संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसतोय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिविशाल सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे सहकार मंत्री अतुल सावेजी, विधान परिषदेचे आपले गटनेते प्रवीण दरेकरजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते राणा जगजीत सिंग पाटीलजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित संभाजीराव पाटील निलंगेकर, राजाभाऊ राऊत, अभिमन्यू पवार, सुरेश अण्णा धस, माझे मित्र सुजित सिंह ठाकूर, संजयजी कौडगे, नितीनजी काळे, मिलिंदजी पाटील, संजयजी केणेकर, डॉक्टर अजितजी गोपचडे, श्री किरणजी पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी, सुधीरजी पाटील, सुरेशभाऊ देशमुख, युवराज नळे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मला आज अतिशय आनंद आहे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा धाराशिवला येतो आहे, पण त्याहीपेक्षा हा आनंद आहे की उस्मानाबादचं धाराशिव झाल्यानंतर मी पहिल्यांदा या ठिकाणी येतो आहे. आपलं सरकार आलं, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं आणि थेट मोदीजींकडे पाठवून दिलं आणि मोदीजींच्या सरकारनेही क्षणाचाही विलंब न लावता
या दोन्ही नावांना मंजुरी दिली आणि आमच्यावरचा जो गुलामीचा कलंक होता तो गुलामीचा कलंक आपल्या या अमृत काळामध्ये आपण मिटवला आणि आता आपण उस्मानाबाद मध्ये राहत नाही, आपण धाराशिव मध्ये राहतो। ही आनंदाची गोष्ट या ठिकाणी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरताच आहे। आज मी इथे आल्यानंतर आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेतला। आई तुळजा भवानी ही शक्तीची देवी आहे। छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर छत्रपतींची तरवार अशी तळपली की त्यांनी अख्ख्या मोगलांना पराजित करून स्वराज्याची स्थापना केली, सुराज्याची स्थापना केली। आई तुळजा भवानीचा आशीर्वाद होता म्हणून ते केले आणि म्हणून आई तुळजा भवानीला मी आशीर्वाद मागितला, आम्हाला ही शक्ती दे। आई तुळजा भवानी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी, आम्हाला देखील तू शक्ती दे। या महाराष्ट्रात राहणाऱ्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला युवा सगळ्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता आम्हाला शक्ती दे। या देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आई तू शक्ती दे। ज्या प्रकारे या भारताला मोदीजींनी गेल्या 9 वर्षांमध्ये जगातला एक महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली देश केलाय, पुढच्या 5 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सर्वोत्तम देश माझा भारत देश झाला पाहिजे, ही शक्ती आई तुळजा भवानीला आज मी मागितली। आणि मला विश्वास आहे जेव्हा पवित्र मनाने आई तुळजा भवानीचा आशीर्वाद मागितला जातो त्यावेळेस तो निश्चित मिळतो। खरं म्हणजे आज मला अतिशय दुःख झालं, आज ज्यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारने निर्णय घेतला इतिहासातनं वीर सावरकरांना काढून टाकायचं, इतिहासातनं हेडगेवारांना काढून टाकायचं आणि एवढंच नाही तर जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या संदर्भात विरोध करणारं जे विधेयक तयार केलं होतं ते विधेयक देखील आता त्या ठिकाणी निरस्त करून टाकायचं, म्हणजे ज्याला पाहिजे त्याला धर्मांतर करण्याकरता त्या ठिकाणी संधी द्यायची आणि कोणालाही जबरदस्ती किंवा लाच लुचपत देऊन धर्मांतर करण्याकरता प्रोत्साहन द्यायचं अशा प्रकारचा निर्णय कर्नाटकच्या सरकारने केला। मला मीडियाने विचारलं की सावरकरांचं हेडगेवारांचं नाव आता पुस्तकातनं निघणार आहे, मी त्यांना सांगितलं तुम्ही पुस्तकातनं कोणाचंही नाव काढू शकता पण मनातनं काढू शकत नाही, हृदयातनं काढू शकत नाही। या देशाला ज्यांनी विचार दिला, या देशाला ज्यांनी दिशा दिली, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांची नावं आमच्या हृदयात कोरली आहे। पण आता माझा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे, सांगा उद्धव ठाकरेजी, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टी पराजित झाली तर उद्धव ठाकरे शरदराव पवार साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले आता महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न आणणार, म्हणजे कोणता पॅटर्न तुम्ही नेमका महाराष्ट्रात आणणार? या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानींची नावं मिटवणारा पॅटर्न, या ठिकाणी लांगूल चालनाचा पॅटर्न, या ठिकाणी धर्मांतरण करण्याकरता त्या ठिकाणी मुभा देण्याचा पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणणार का? माझा सवाल आहे उद्धव ठाकरेंना, आता तुम्ही या ठिकाणी सत्तेकरता इतके लाचार होणार आहात का हे सांगा, सत्तेकरता तुम्ही हे सहन करणार आहात का सांगा, आणि नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सोडून दिलं आहे हे तरी एकदा जाहीर करा। कारण बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आज एकनाथ शिंदेंच्या रूपानं या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम
या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या सोबत सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे जनतेचा आशीर्वाद आम्हाला सातत्याने मिळतो आहे आणि तो मिळतच राहणार आहे। खरं म्हणजे आज आपण माननीय मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी केलेल्या कामाचा आढावा घेतोय। बंधू भगिनींनो, मोदीजींनी खूप गोष्टी या देशामध्ये केल्या, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही आणि आम्ही आज या ठिकाणी शांतपणे बसू शकतो याचं कारण तुम्हाला आणि आम्हाला माननीय मोदीजींनी कोविडच्या काळामध्ये कोविडची लस 2 वेळा मोफत टोचली म्हणून आपण सगळे या ठिकाणी आज बसू शकतो। 17.5 कोटी लसी महाराष्ट्रामध्ये मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं, मला अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा। जगामध्ये केवळ 5 देश कोविडची लस तयार करू शकले, केवळ 5 देश, आणि त्यामध्ये माझा भारत देश आहे की ज्याने कोविडची लस तयार केली, 140 कोटी भारतीयांना लस दिली आणि 100 देशांना ही लस पुरवली। मी परवा मॉरिशसला गेलो होतो, मॉरिशसमध्ये आपल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याकरता मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत माझा कार्यक्रम होता, त्यानंतर मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला मी गेलो तर मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणाले, मोदीजींना आमचे धन्यवाद सांगा। मी म्हटलं कशा करता, म्हणाले ज्यावेळी मॉरिशसमध्ये लोक कोविडने मरत होते आणि आमच्या समोर प्रश्न होता आता आम्ही मॉरिशस कसं वाचवणार, त्यावेळी भारतामध्ये लसीकरण सुरू असताना मोदीजींनी मॉरिशसला देखील लसी पाठवल्या। आज आमचा देश जिवंत आहे, तो नरेंद्र मोदीजींमुळे जिवंत आहे हे मॉरिशसच्या राष्ट्रपतींनी ज्यावेळेस सांगितलं, माझा ऊर त्या ठिकाणी समाधानाने आणि अभिमानाने भरून निघाला। 100 देश आहेत, 100 देश, आणि तुम्ही विचार करा जर मोदीजींनी लस तयार केली नसती तर काय अवस्था झाली असती। आम्ही अमेरिकेच्या समोर रशियाच्या समोर कटोरा घेऊन उभा राहिलो असतो, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या, आमचे लोक वाचवू द्या। त्यांनी सांगितलं असतं आधी आमच्या लोकांचं लसीकरण आम्ही पूर्ण करू मग तुम्हाला लस देऊ। करोडो करोडो लोक भारतामध्ये मरून गेले असते पण भारताला लस मिळाली नसती, मोदीजींनी लस तयार केली आणि आज भारत उभा आहे। आणि बंधू भगिनींना केवळ लस दिली एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, कोविड नंतर जगाच्या सगळ्या देशांमध्ये मंदी आली। तुम्ही बघा आता अमेरिका मंदीमध्ये, जर्मनी मंदीमध्ये, युरोप मंदीमध्ये, जापानमध्ये मंदी आहे, कोरियामध्ये मंदी आहे, ऑस्ट्रेलियामध्ये परवा मंदी त्या ठिकाणी घोषित झाली, न्यूझीलंडमध्ये आज त्यांनी सांगितलं मंदी आहे। आपल्या बाजूचे देश बघा, श्रीलंकेसारखा देश या देशामध्ये अक्षरशः खाण्याची त्या ठिकाणी अडचण झाली आहे। पाकिस्तानची अवस्था तर अशी आहे, पाकिस्तानमध्ये 300 रुपये लिटर पेट्रोल आहे आणि खाण्याकरता गहू देखील उपलब्ध नाही, पण अशाही परिस्थितीमध्ये एक देश आहे जो जगामध्ये सर्वाधिक वेगानं प्रगती करतोय त्या देशाचं नाव भारत देश आहे, कारण मोदीजींनी या देशाला 20 लाख कोटी रुपयाचं आत्मनिर्भर भारत पॅकेज दिलं, 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं, आपल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला अतिरिक्त कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना लिंगभेदाविषयीचं वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करून खटला दाखल करण्याचा आदेश कोर्टानं दिलेला आहे। मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी कोर्टानं इंदुरीकर महाराजांना 4 आठवड्यांची मुदत देखील दिली आहे।
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचा मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यामुळेच त्यांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होते. त्यांची कीर्तनाची एक वेगळी शैली आहे. पोर घोड पोर ना पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती रे मम्मी करेक्ट आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि घरातला हेडमास्टर कोण मम्मी आणि पप्पा सगळ्यात जास्त कोण घाबरतो घरात काढा बचत गट. खरं तर बोलताना टायमिंगच्या बाबतीत त्यांचा हातखंडा आहे. मात्र 2019 मध्ये कीर्तन करताना त्यांनी लिंगभेदाविषयी बोलताना त्यांचं टायमिंग चुकलं आणि इंदुरीकर महाराज कायद्याच्या कचाट्यात अडकले. त्यावेळेला इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते ते ऐका. स्त्री संघ जर समती तिला झालं तर मुलगा होत असतो. स्त्री संघ जर विषमती तिला झालं तर मुलगी होत असते. सम तारखेला स्त्री संघ केल्यास मुलगा होतो तर विषम तारखेला स्त्री संघ केल्यास मुलगी होते असा दावा इंदुरीकर महाराजांनी केला होता. या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा महानगर दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं होतं. सत्र न्यायालयानं इंदुरीकर महाराजांविरोधातला गुन्हा रद्द करण्याचा आदेशही दिलेला होता. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठानं इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यासोबतच जिल्हा न्यायालयात खटला चालवण्याचा आदेश दिलाय. कोर्टाच्या या निकालामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत सापडले. दरम्यान उच्च न्यायालयानं इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिलेली आहे. इंदुरीकर महाराजांच्या विरुद्ध संगमनेर JMFC कोर्टाने मेहरबान JMFC कोर्टाने 156 खाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश केलेले होते. ते आदेश जिल्हा सत्र न्यायालय मेहरबान जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केले होते. त्याविरुद्ध स्वतंत्र 2 याचिका औरंगाबाद हायकोर्टात मेहरबान औरंगाबाद हायकोर्टात दाखल झाल्या होत्या. त्या 2 याचिका ऐकून जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य समन्वयक रंजना गवांदे यांनी या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करून इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केलेला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी समाधान व्यक्त केलंय. इंदुरीकरांच्या विरोधात खालच्या कोर्टामध्ये केस चालावी असा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय खूपच आशादायी आहे. समाजाला मागे नेणारं समाजविघातक हे स्टेटमेंट होतं. त्याविरुद्धची ही लढाई आहे आणि त्यात आम्हाला काही अंशी यश आला. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी इंदुरीकर महाराजांना 4 आठवड्यांचा तात्पुरता दिलासा उच्च न्यायालयानं दिलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. हरीश दिमोटे, News 18 लोकमत, अहमदनगर. आमदारांच्या निधी वाटपावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केलाय. निधी वाटपात सत्ताधाऱ्यांकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप पवारांनी केलाय. आमदार निधीवरून राजकारण, निधी वाटपात सरकारचा भेदभाव, अजित पवारांचा सरकारवर आरोप. आगामी काळात राज्यात आमदार निधी वाटपाचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. निधी वाटपात शिंदे फडणवीस सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय. शिंदे सरकारनं विरोधी पक्षातील आमदारांचा निधी अडवल्याचा आरोप पवारांनी केलाय. निधीच्या वाटपातील भेदभावाविरोधात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिलाय. तसंच सरकारची दादागिरी खपवून घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर सत्ताधाऱ्यांनी अजित पवारांचा आरोप फेटाळून लावलाय. अजित दादांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या काळात काय फुलं आणि दिव्य केली होती ती सांगावीत. शिंदे आणि फडणवीसांचं सरकार तर समन्यायी भूमिकेने वागतंय. अजित दादा ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला शिवसेना त्यांच्या बरोबर होती. त्या शिवसेनेच्या 40 आमदारांचे म्हणणे अजित दादा आम्हाला पैसे देत नव्हते, निधी देत नव्हते. खरं तर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एक याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीत
शिंदे फडणवीस सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं आणखी एक दणका दिला. राज्यातील आमदारांच्या विकास निधी वाटपातील स्थगिती कोर्टानं 21 जून पर्यंत कायम ठेवली. सत्ताधाऱ्यांकडून विकास निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय. 21 जूनला या याचिकेवरची पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे एकीकडे आमदार निधी वाटपावरून कोर्ट कज्जा सुरू झालाय, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वाद रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कर्नाटकमधल्या राजकीय निर्णयाचे जोरदार पडसाद महाराष्ट्रात उमटायला लागलेले आहेत. काँग्रेसनं तत्कालीन भाजप सरकारनं आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केलाय. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा सुद्धा अभ्यासक्रमातनं वगळलेला आहे. आणि यावरून आता भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आमने सामने आले. पाहूया त्याच विषयीचा हा रिपोर्ट. कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारनं घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. राज्यात लव जिहाच्या विरोधात मोर्चे निघतात. देशात समान नागरी कायदा लागू होण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. आणि त्याचवेळी कर्नाटक सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्वल्य देशाभिमानाचा धडा कर्नाटक सरकारनं वगळला. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. माझा सवाल हा या ठिकाणी श्री उद्धव ठाकरेजींना आहे की आता तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे सांगा. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत, ते या ठिकाणी धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघालेले आहेत, तर आता नेमकं तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. काँग्रेसला हिंदू विचारांचं बावडं असल्याची जळजळीत टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला माहीत केली पाहिजे की त्यांना कर्नाटकने धर्मांतरण विरुद्ध केलेला कायदा मान्य आहे का, त्यांना गोहत्या बंदीच्या विरुद्ध केलेला कायदा मान्य आहे का, त्यांना वीर सावरकरांचा ज्या पद्धतीने अपमानच नाही केला तर त्या ठिकाणी कर्नाटकमधलं पुस्तकच त्या ठिकाणी रद्द करून टाकले हे मान्य आहे का. आणि अजूनही उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सरकारनं घेतलेल्या निर्णयाची पाठराखण केली आहे. धर्मनिरपेक्ष देश असल्यानं कोणतंही राज्य धर्मांतर विरोधी कायदा करू शकत नाही असा दावा अजित पवारांनी केलाय. कुठलाही ह्या देशातला राजकीय पक्ष काम करत असताना कुठल्या जातीच्या विरोधात त्यांना काम करताच येणार नाही. हा देश सेक्युलर विचारांचा. कर्नाटक पॅटर्न प्रमाणे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात यश मिळवायचंय. मात्र कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्यात आला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात आला, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. तर भाजपनं रोखठोक सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांची राजकीय कोंडी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईतल्या कांदिवलीच्या एका शाळेमध्ये मुलांना चक्क अजानचे धडे दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. या विरोधात पालकांसह भाजप, शिवसेना आणि मनसेनं देखील आंदोलन केलं. आंदोलनानंतर अजानचे धडे देणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आलेलं आहे. कांदिवलीच्या शाळेत अजानचे धडे, अजान विरोधात भाजप सेनेचा हल्लाबोल, अजानवाल्या शिक्षकाला निलंबनाची शिक्षा. मुंबईतल्या कांदिवलीच्या कपोल शाळेतल्या अजानच्या कथित व्हिडिओनं पालकांच्या संतापाचा पारा चढला. मुस्लिमेतर विद्यार्थ्यांना अजान कशासाठी असा सवाल उपस्थित करत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून शाळा दणाणून सोडली. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी शाळा प्रशासनाला थेट सवाल विचारला. सकाळची अजान जाणून बुजून वाजवली आहे, त्याला आम्ही सस्पेंड करतोय आणि त्यामुळे या सस्पेंशन नंतर सगळ्या होणारा सुरू होईला, पेरेंट्सलाही त्याचा पाठ करा अशी आमची मागणी आहे आणि ती त्यांनी मान्य केली आहे. शाळा प्रशासनानं लोकभावना पाहून या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. शिवाय ज्या शिक्षकानं अजान वाजवली त्याला तातडीनं निलंबित केल्याची घोषणा केली.
कि आज से ऐसा नहीं होगा, हमारा स्कूल हिंदुत्व ही है और गायत्री मंत्र होता है, सरस्वती वंदना होता है, गणपति पूजन होता है और नवरात्रि का पूजन होता है, सब हिंदू ही है, हम लोग 16 बार माला भी करते हैं। हम टीचर को सस्पेंड किया और मेरा आश्वासन है कि हिंदू ही प्रचार होगा हिंदुत्व का। मनसेने शाळेत हनुमान चालीसाचं पठण करण्याचा इशारा दिला। अजानच्या या कथित प्रकारामुळे पालकांमध्ये भीती आहे। शाळा प्रशासनाचा हा भलताज प्रयोग त्यांच्या चांगलाच अंगाशी आलाय। विनय दुबे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथं थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।